यानंतर एक ब्रेकिंग न्यूज आहे क्रिकेटची. भारत आणि श्रीलंका यांच्यामध्ये आज वानखेडे मैदानावर आमना सामना होणार आहे. 2011 विश्वचषकाची फायनल या दोन्ही संघांमध्ये याच मैदानावर झाली होती. तर आता पुन्हा एकदा हे दोन्ही संघ वानखेडेच्या मैदानावर भिडणार आहेत. तर लागोपाठ 6 सामन्यांमध्ये विजय मिळवत टीम इंडियानं सेमीफायनलचं तिकीट जवळपास निश्चित केलं आहे. गुणतालिकेमध्ये टीम इंडिया दुसऱ्या स्थानावर आहे. तर दुसरीकडे श्रीलंका संघानं 5 पैकी 3 सामने गमावलेले आहेत. त्यांना फक्त 2 सामन्यांमध्ये विजय मिळवता आलाय. श्रीलंकेला सेमीफायनलमध्ये प्रवेश करण्यासाठी पुढील प्रत्येक सामन्यामध्ये विजय मिळवावा लागणार आहे. तर यंदाच्या विश्वचषकामध्ये अजय असणारा टीम इंडिया एकमेव संघ आहे. भारत आणि श्रीलंका यांच्यातील सामना त्यामुळे आता रंजक होणार आहे. हा सामना नेमका कोण जिंकणार, कशी खेळी केली जाणार याकडे आता क्रिकेटप्रेमींचं लक्ष लागलंय. व्यवस्थेच्या कारणास्तव मुंबई पोलिसांतर्फे काही महत्वाच्या सूचना आम्ही देत आहोत. नंबर 1, सुरक्षा तपासणीमुळे शेवटच्या क्षणी होणारी गर्दी आणि विलंब टाळण्यासाठी प्रेक्षकांनी वेळेआधी स्टेडियममध्ये पोहोचावे. त्याकरिताच दुपारी 2 या सामन्यासाठी 11:30 वाजेपासूनच स्टेडियममध्ये प्रवेश देण्यात येणार आहे. प्रेक्षकांना स्टेडियममध्ये बॅग, पॉवर बँक, पाणी बॉटल्स, कॉइन्स म्हणजेच नाणी, ज्वलनशील पदार्थ उदाहरणार्थ लाइटर, काडीपेटी, तंबाखूजन्य पदार्थ जसे की सिगारेट, गुटखा इत्यादी आणण्यास, तसेच आक्षेपार्ह बॅनर, झेंडे, पॅम्पलेट हे स्टेडियममध्ये आणण्यास बंदी आहे. ज्या टीम इंडिया जाती है देशभक्ती हमारी खून खून में बसती है. अपने टीम इंडिया को सपोर्ट करने पहुंच जाते हैं. कट्टर हिंदू राम भक्त हैं और कट्टर देशभक्त हैं. कट्टर देशभक्तों का और कट्टर राम भक्तों का हर जगह काम होता है. तो सबसे आगे जान कहते हैं ना, सुनो गौर से दुनिया वालों, बुरी नजर ना हम पे डालो, चाहे जितना जोर लगा लो, सबसे आगे होंगे हिंदुस्तानी. फर्स्ट ऑफ ऑल बिकॉज ऑफ द एक्सपीरियंस विच मुंबई कैन गिव, नो अदर स्टेडियम कैन गिव यू दैट. एंड वी वॉन्ट टू मेक श्योर दैट इंडिया क्वालिफाइज इन दिस मैच. सो दैट्स द रीजन दैट वी आर हियर. आई हैव कम विद माई डॉटर to get her the experience of an Indian match in the best city in the country. We are here for all the way from London. We are supporting India. So how do you see the performance of Indian team in past 6 matches? 6-0 is the score now. Perfectly. They are playing very well. India can make even Virat Kohli going to make a century probably. Lokshahi Marathi. Aika. Paha. Jagruk Raha.